गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन एफएम. मी आरजे शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं पुस्तक विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी. तुम्ही व्यक्तीला मारू शकता परंतु त्याचे विचार नाही मारू शकत. आणि म्हणूनच आजही नरेंद्र दाभोळकर यांचे विचार या पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामी बनवण्यात आजही ते पुढे आहेत. ते आपल्याला सांगतात की तुम्ही श्रद्धा जरूर बाळगा परंतु अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका. जरा डोळे नीट उघडा आणि बघायला शिका, नाहीतर आपल्या सोबतच आपण अनेक जणांना फशी पडू शकतो आणि यातून काही वेळेला प्राण गमावण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. हो, अशीच चार गंभीर प्रकार या आपल्याला माहित आहे. तो जस्ट रिसेंटली घडलेला म्हैसाळ मधला गुवाबाजीचा प्रकार. पण असे चार प्रकार या महाराष्ट्रात घडले होते ज्या गंभीर प्रकारांबाबत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी या पुस्तकात लिहिले. शोषण करणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांच्या चार गंभीर प्रकारांबाबत ते सांगतात. एक तर माहीमच्या खाडीचं खारट पाणी अचानक गोड झाल्याचा कथित चमत्कार. दुसरं असलम बाबा हा बुवाबाजीच्या शोषणाचा अव्वल नमुना. हाताच्या बोटाने सर्व प्रकारची ऑपरेशन्स करणारा हा असलम बाबा, त्याच्याकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात होती. आणि वाईट म्हणजे यात सगळ्यात जास्त महाराष्ट्रातील लोक होते. हो, लोक जातात कारण ते बिचारे अगतिक असतात. खोट्या आशेपायी प्रचंड वेळ पैसा श्रम यांची बर्बादी होते. खर तर अनिसच्या चळवळीनं सोलापुरातून या बाबाला हकललं होतं, पण पुढे त्याने बागलकोट म्हणजे कर्नाटक इथं बस्तान बसवलं आणि त्याच्याकडे महाराष्ट्रातून हजारो रुग्णांचा लोंढा जात होता. त्याच्यावर कारवाई होत नव्हती. तेव्हा ही कारवाई होत नाही म्हणून त्यावेळी नरेंद्र दाभोळकर यांनी तत्कालीन गृहमंत्री आर आर रावा पाटील यांना वृत्तपत्रातून खुलं पत्र लिहिलं होतं. तेच पत्र आपण या पुस्तकात वाचू शकू. आणखीन एक महत्वाची बाब आणि लोकांच्या श्रद्धा काही वेळेला त्या श्रद्धेला तडा जाईल अशीही बाब आणि त्यामुळेच अनिससाठी अत्यंत धोकादायक बाब. परंतु अनिसानं ती अत्यंत हलक्या हातानं सावरली आवरली. आंदोलन करून खटले दाखल होऊन याच्यात पुढं काहीही झालं नाही. आणि पुढचं म्हणजे पैशांचा पाऊस पाडण्याच्या लोभानं नांदोस इथं 11 जणांचं हत्याकांड झालं. खरंतर पुरोगामी महाराष्ट्रातल्या सुज्ञ माणसांना भयचकित करणारं हे वास्तव डोळ्यासमोर जेव्हा येतं तेव्हा असं वाटतं की खरंच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या व्हायला नको होती. कारण आपण जेव्हा म्हैसाळ मधील बुवाबाजी आणि ते हत्याकांड पाहतो ऐकतो त्यावेळेला असं वाटतं की प्रत्येक गावात जिल्ह्यात नरेंद्र दाभोळकर निर्माण व्हायला हवे. अंधश्रद्धेविरुद्ध लढणारे माणसांची फौज निर्माण व्हायला हवी, तरच ही बुवाबाजी, ही फसवेगिरी आणि त्यातून होणारा हत्याकांड याला लगाम बसेल. आणि त्यासाठी विवेकाची पताका प्रत्येकानं स्वतःच्या खांद्यावर घेतली पाहिजे असं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणतात. महाराष्ट्रात समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. महात्मा फुले त्याचे मुकुटमणी. त्यांनी 150 वर्षापूर्वी अशी मांडणी केली की शिक्षण बंदीतून अज्ञान येतं, अज्ञानातून अंधश्रद्धा जन्म घेते, त्यामुळे धर्मभोळेपणा वाढतो, त्यामुळे मानसिक गुलामी तयार होते. ही गुलामी व्यक्तीला शोषणात धन्यता मानायला शिकवते. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आज शिक्षण बंदी नाही, अज्ञान गेलं ज्ञान आलं, पण खरंच डोळसपणा सारासार विवेक आलाच का? तर त्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. मग ही विवेकाची पताका खांद्यावर घेण्यासाठी काय करावं लागेल हे सुद्धा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर या पुस्तकात सांगतात. ऐकूया त्याबद्दल, परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत राहा 90.4 ग्रीन एफएम. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन एफएम. मी आरजे शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. आज आपले डोळे खाडकण उघडवणारं एक पुस्तक मी आपल्या भेटीला घेऊन आले. जे पुस्तक वाचत असताना आपल्यालाही वाटतं की अरे ह्या चुका आपण सुद्धा करतो. आपण सुद्धा श्रद्धा म्हणत कधी अंधश्रद्धेला बळी पडतो हे आपल्यालाच कळत नाही. एवढंच काय तर आपल्या आसपास अंधश्रद्धेला बळी पडलेली माणसं आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि अगदी होऊन राहतो. कारण समजवायला गेलं तर ती अंगावर येणारी आपल्याला माहिती असतं, पण अख्ख्या समाजाला अंगावर घेऊन अंधश्रद्धेसाठी अंधश्रद्धेच्या विरुद्ध काम करणारी अनिस आणि त्यांचे प्रणेते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. आज तेच पुस्तक मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी. या पुस्तकात नरेंद्र दाभोळकर म्हणतात
की अंधश्रद्धा हे पावित्र्य लाभलेलं व कठिनीकरण झालेलं अज्ञान असतं. अंधश्रद्धेची चिकित्सा थांबली की धर्मभोळेपणा वाढतो. आज धर्माचं उघड शोषण म्हणजे अस्पृश्यतेची वागणूक, स्त्री शिक्षणाला विरोध हे नाकारावंच लागतं. धर्माचा नैतिक भाग हा तर फक्त बोलण्यापुरता राहिलाय हे सर्वांनी मान्य केलंच पाहिजे. आणि या दोन बाबी वजा केल्यानंतर उरतो तो धर्मभोळेपणा. धर्माच्या आधारे शोषणाचं संपूर्ण चुकीचं आकलन आणि त्यावरची चुकीचीच उपाययोजना, यातून काय निर्माण होतं? यातून निर्माण होते मानसिक गुलामी. ज्यांचं शोषण होतंय त्यांना लढ्याला उभं करता येत नाही, उलट त्यांच्यावर सदा सर्व काळ धार्मिक कार्यक्रमांची गुंगी राहावी असाच प्रयत्न असतो. समाज सुधारकांची जपमाळ ओढणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात हे आपल्याला दिसतंय. कर्मकांड प्रधान समाज व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या योग्य अशा ऐहिक व्यवहारास मात्र दुय्यम स्थान देतात आणि त्यामुळंच कर्मकांडाचं स्तोम मस्त, समाजाची आर्थिक पिछेहाट होते, त्यामुळे माणूस आत्मकेंद्रित होतो, परलोकाच्या कल्पनेत अडकतो आणि यातूनच व्यवस्था परिवर्तन, दारिद्र्य निवारण, शोषण मुक्ती हे शब्द सुद्धा बाहेर पडतात. आता हे सगळं बंद व्हायचं असेल तर सामाजिक क्रांतीबरोबरच राजकीय मान्यता सुद्धा त्याला हवी. परंतु आज मात्र असं होताना आपण पाहत नाही. हजारो लाखो लोकांची गर्दी खेचणाऱ्या कथित आध्यात्मिक बुवाबाबांची प्रवचनं, मंदिराचे जीर्णोद्धार, नवीन मंदिर बांधणं हेच मोठं झालंय आणि हे काही वाईटही नाहीये. पण या सगळ्यातून कुठे श्रद्धेतून माणसं अंधश्रद्धेकडे पोचतात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. आणि मग महिषाळसारखं हत्याकांड घडलं की लोकांना नरेंद्र दाभोळकर आठवतात आणि वाटतं की खरंच कुणीतरी विवेकाची पताका खांद्यावर घेणारा या महाराष्ट्रात असायला हवा. हे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती अत्यंत त्वेषानं आणि तडफदारपणे करतच आहे. पण पुरोगामी समाजकारण आणि राजकारण अंगी बांधणाऱ्या महाराष्ट्राला ते हद्दपार करता येऊ नये हे आपलं दुर्दैवच आहे. या अंधश्रद्धेवर आजपर्यंत अनेकांनी वार केले. संत समाज सुधारक यांनी चांगलं विचारमंथन केलंय. संत तुकाराम महाराज, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धावर घनाघाती हल्ले चढवले. महात्मा फुले, लोकहितवादी आगरकर, राजर्षी शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात दमदार भूमिका घेतल्या. पण आज काय? आज यातलं कुणीच नाही. आज ही विवेकाची पताका तुमच्या आमच्या खांद्यावर आहे. या भारतातल्या प्रत्येक नागरिकानं चालायचं ठरवलं या संविधानानुसार तर संविधान अंधश्रद्धेला नाकारतं हे सुज्ञ नागरिकांना जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच ही विवेकाची पताका आज एका कोण्या महान व्यक्तीच्या खांद्यावर देण्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या प्रत्येक सुज्ञ नागरिकानं स्वतःच्या खांद्यावर घेतली पाहिजे आणि अंधश्रद्धेला हद्दपार केलं पाहिजे. मित्र, आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं पुस्तक विवेकाची पताका घेऊ खांद्यावर. खूप सुंदर असं वाचनीय पुस्तक, केवळ वाचायचंच नाही तर कृतीत अन्यासारखं हे पुस्तक. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.